खळबळजनक बातमी भंडारा शहरात भजीच्या दुकानामध्ये आढळल्या नागपूर विद्यापीठाच्या MSc च्या शेकडो उत्तरपत्रिका. हा ठेले किराणा दुकान पाणठेल्यावर आढळल्या काही कोऱ्या उत्तरपत्रिका. नागपूर विद्यापीठाचे एक्झामिनर भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी दाखल. पोलिसात तक्रार नोंदवण्याचे निर्देश. आता बातमी आहे भंडाऱ्यातून. भंडारा शहरात एक खळबळजनक घटना समोर आली असून चक्क नागपूर विद्यापीठाच्या MSc च्या शेकडो उत्तरपत्रिका हाठेले भज्याचे दुकान किराणा दुकान पाणठेल्यावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागपूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ प्रफुल्ल साबळे हे आज भंडारा शहरात दाखल होऊन या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून चौकशी समिती नेमण्यात येऊन दोषींवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी ज्या उत्तरपत्रिका ज्या मिळून आलेल्या आहेत तर त्या ज्यांना ज्यांना मिळाल्या त्यांनी माझ्याकडे आणून दिल्या त्या, कारण की त्यांच्याकडून जेव्हा कळलं की बा आम्ही फिरायला जात होतो आणि हायवेवरती सगळ्या उत्तरपत्रिका मिळाल्या आणि त्या सुजाण सगळे नागरिक आहेत त्यांनी माझ्याकडे आणून दिलेल्या आहेत. विद्यापीठाचे अधिकारी आहेत या ठिकाणी आलेले आहेत. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रफुल्लजी साबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आता त्यांना त्या सगळ्या स्वाधीन केलेल्या आहेत आणि पंचनामा होत आहे आणि याच्यामध्ये आता चौकशी व्हावी की ह्या विद्यापीठाच्या ह्या उत्तरपत्रिका बाहेर आल्या कशा, त्या ज्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जे रोल नंबर आहेत त्यांचे निकाल लागले होते काय, त्यांच्या मार्कशीट्स ज्या आहेत त्या त्यांना दिल्या होत्या काय, आता याची पूर्ण आता या प्रकरणाची सगळी चौकशी व्हावी आणि काय सत्य आहे ते समोर यावं अशी माझी मागणी आहे. आणि याच्यासाठी जे जबाबदार जे अधिकारी असतील त्यांच्यावरती विभागीय चौकशी करून ताबडतोब त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि ही मागणी येणाऱ्या सिनेटच्या बैठकीमध्ये मी उचलून धरणार आहे. माननीय राज्यपाल महोदय जे आमच्या विद्यापीठाचे कुलपती आहेत त्यांनासुद्धा भेटून हे सगळं प्रकरण त्यांना कळवणार आहे. 350 उत्तरपत्रिकाचं मला काल कळलं. बरं, अजूनपर्यंत बऱ्याचशा उत्तरपत्रिका या ठिकाणी आहेत असं आम्हाला कळत आहे. उत्तरपत्रिका आता कशा आपण अजून जमा करणार आहोत? तुमच्या माध्यमातून किंवा आमचे सिनेट सदस्य आहे प्रवीणजी उदापुरे यांना सुद्धा मी सांगेल की जर समजा असं कुठे असेल तर आम्हाला त्वरित कळवा. आमच्याकडचे लोक येतील आणि त्या उत्तरपत्रिका हस्तगत करतील. कारण ह्या उत्तरपत्रिका जरी विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले असेल झाले असेल पण त्याच्यावर विद्यापीठाची लोगो आहे, विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका आहे आणि अतिशय संवेदनशील अशा उत्तरपत्रिका आहे. त्याच्यामुळे त्या उत्तरपत्रिका अशा रस्त्याने पडू नये. झालेला अपघात आहे, अपघातात असं एखाद्या वेळेस होऊ शकतं पण त्यालासुद्धा आम्ही माफ करणार नाही. ज्या काही नियमानुसार हे होईल.